नमस्कार, एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे आहे एसएसटी एज्युपीडिया आणि मी असिस्टंट प्रोफेसर हर्षदा दरेकर। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण SY BAMMC च्या मीडिया लॉज अँड एथिक्स या विषयाचा थोडासा अभ्यास करणार आहोत। सेमेस्टर 4 मधला हा जो विषय आहे हा थोडासा राज्यघटना आणि थोडे कायदे या सगळ्यांशी निगडित आहे। जेव्हा आपण मीडियाचा अभ्यास करतो, मीडियाचे विद्यार्थी असतो, तेव्हा आपल्याला मीडियाच्या काही कायद्यांबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे। आणि अर्थातच कायद्यांबद्दल माहिती हवी असेल तर राज्यघटना म्हणजे आपलं जे संविधान आहे त्याबद्दल आपल्याला थोडी मूलभूत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे आपण आजच्या या भागामध्ये राज्यघटनेतल्या एका कलमाचा विचार करणार आहोत आणि त्या अनुषंगाने थोडंसं अभ्यास करणार आहोत। कोणतं कलम आहे ते? तर कलम 19 म्हणजे आपण त्याला आर्टिकल 19 या नावाने ओळखतो। मुळात आधी आपण एक थोडीशी पार्श्वभूमी पाहूयात। राज्यघटना म्हणजे काय किंवा संविधान म्हणजे काय? तर देशाचा एक कायदे पुस्तक असं आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये त्याचं एक रूल बुक आहे। त्या रूलबुकनुसार देशाचे सगळे नियम तयार होतात आणि ते आपण सगळे त्यांची अंमलबजावणी करत असतो। मग या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे या संविधानामध्ये अनेक भाग आहेत आणि या भागांपैकी तिसरा भाग जो आहे तो आपल्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। का? कारण तिसऱ्या भागामध्ये भारतातल्या नागरिकांना जे मूलभूत हक्क मिळालेले आहेत ते सगळे तिथे नमूद केलेले आहेत। राज्यघटनेतले तिसऱ्या भागामधले हे जे हक्क आहेत ते आपल्याला संविधानातून मिळालेले आहेत, म्हणून ते कायदेशीररित्या मिळाले आहेत। हे जर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही मिळाले किंवा त्यावर कोणत्याही प्रकारे गदा आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर आपण न्यायव्यवस्थेकडे त्याविरुद्ध दाद मागू शकतो, इतकं त्याचं महत्त्व आहे। राज्यघटनेत लिहिल्यामुळे त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालं आहे। आता हे कायदे जे आपल्याला संविधानात मिळालेले आहे, तिसऱ्या भागामध्ये मिळालेले आहेत, हे अमर्याद आहेत का? तर ते अमर्याद नाहीत, त्यावर काही मर्यादा देखील आहेत। त्यामुळे आपण जेव्हा कायदे पाहतो किंवा जेव्हा ते हक्क पाहतो तेव्हा त्या हक्कांवरच्या मर्यादा सुद्धा आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। आणि पत्रकारितेचा अभ्यास करताना, जर्नलिझम शिकताना आपल्याला हे खूप उपयोगी पडतं। कारण एखादी बातमी तयार करताना, एखादी न्यूज कव्हर करताना आपल्याला या सगळ्याची मूलभूत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। भारताच्या संविधानात तिसऱ्या भागामध्ये भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या कलमांमध्ये वाटले गेलेले आहेत। हे कोणते ते आपण पाहूयात। जसा सगळ्यात पहिला आहे समतेचा हक्क, जो कलम 14 ते 18 यामध्ये लिहून दिलेला आहे। हे सगळं खूप सविस्तर लिहिलेलं आहे, आपण त्यातल्या फक्त एकाच भागाचा विचार आता करणार आहोत। तरी आपल्या माहितीसाठी म्हणून 6 हक्क। पहिला समतेचा, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, तिसरा हक्क शोषण विरुद्ध हक्क कलम 23 आणि 24, चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, पाचवा हक्क शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क कलम 29 आणि 30, आणि 6वा रिट्स म्हणजे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, त्याला आपण कलम 32 मध्ये पाहू शकतो। आता ही जी सगळी स्वातंत्र्य आहेत, हे जे सगळे हक्क आहेत, हे सगळे हक्क आपल्याला संविधानाने दिलेले असल्यामुळे याची आपल्या सगळ्यांना मूलभूत माहिती महत्त्वाची। समता आपण सगळीकडे पाळतो, आपण कोणत्याही कारणाने जन्म, वंश, जात, लिंग, धर्म या कुठल्याही कारणावर भेदभाव करू शकत नाही, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा। त्यामुळे समतेचा हक्क आपल्याला मिळतो, स्वातंत्र्याचा हक्क, वेगवेगळी स्वातंत्र्य आपल्याला पाहायची आहेत जी आपल्याला मिळालेली आहेत, शोषण विरुद्ध हक्क, कोणत्याही प्रकारचं शारीरिक, मानसिक आणि कोणतंही आर्थिकही शोषण हे कोणी करू शकत नाही आणि जर कोणी तसं करत असेल तर त्याविरुद्ध दाद मागू शकतो, हा शोषण विरुद्धचा हक्क आहे। धार्मिक स्वातंत्र्य, आपल्याला हवा तो धर्म आपण स्वीकारणे, आचरणे, त्याचा प्रचार आणि प्रसार करणे याचा आपल्याला हक्क आहे। शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संस्कृतीला जतन करण्यासाठी म्हणून त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्याचा हक्क आहे, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमसुद्धा आपण घेऊ शकतो आणि ह्या सगळ्याला जतन करू शकतो, शैक्षणिक संस्था देखील आपण सुरू करू शकतो। त्यानंतर सगळ्यात शेवटचं आहे रिट्स म्हणजे कलम 32, त्यामध्ये आपल्याला जर आपले हक्क मिळत नसतील तर कोणत्या प्रकारच्या
अर्जांद्वारे आपण आपले हक्क प्राप्त करून घेऊ शकतो याची माहिती आहे। आज प्रामुख्याने आपण पाहणार आहोत आर्टिकल 19 म्हणजे कलम 19 जे सहा हक्कांपैकी स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये दुसरा महत्त्वाचा हक्कात मोडतं। आता ही सहा स्वातंत्र्य कोणती, आपण सहा मूलभूत हक्क पाहिले, त्या हक्कांमधला जो दुसरा हक्क आहे त्यातला आपण सहा भाग पाहणार आहोत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग म्हणजे भाषण आणि विचार स्वातंत्र्य। विद्यार्थी मित्रांनो, आपण खूपच वेगवेगळ्या प्रकारची भाषणं ऐकतो किंवा विचार वेगवेगळ्या लोकांचे ऐकत असतो, म्हणजेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होत असतात, एक्सप्रेस करत असतात, याला आपण इंग्रजीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन असं म्हणतो। मग आता भाषण आणि विचार अभिव्यक्ती ही काय आहे, कोणकोणत्या स्वरूपामध्ये होऊ शकते, या सगळ्याबद्दल आपल्याला आर्टिकल 19 शिकायला मिळतं। काय आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य? एखादी व्यक्ती जेव्हा आपली मतं, आपले विचार जनसमुदायासमोर मांडते तेव्हा त्याला आपण भाषण असं म्हणतो। या भाषणातून आपण आपले विचार मांडतो, लोकांपर्यंत पोहोचवतो, मात्र लोकांवर त्याची जबरदस्ती करत नाही, मात्र माझे विचार जे आहेत ते मला मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। मग हे केवळ भाषण म्हणजे आपण जेव्हा सभा मंडपामध्ये असतो, माईक घेऊन हातात काही बोलतो तेव्हाच फक्त परमिशन आहे का? तर तसं नाही, जेव्हा आपले विचार अभिव्यक्त करायचे असतात, आपल्याला एक्सप्रेस करायचं असतं काही, तेव्हा आपण वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये एक्सप्रेस करतो। उदाहरणार्थ भाषण हा त्याचा एक भाग झाला, त्यानंतर आपण वृत्तपत्रातून काही लिहून आपले मत मांडू शकतो, एखादी कथा किंवा कादंबरी लिहून किंवा एखादं पुस्तक एखाद्या विषयावर लिहून आपण आपली मतं त्याच्यामध्ये मांडू शकतो। केवळ लिखाणापुरतं आपलं मत मांडणं हे मर्यादित राहत नाही, तर एखादी कलाकृती जेव्हा आपण प्रस्तुत करतो लोकांसमोर, त्या कलाकृतीतून सुद्धा व्यक्ती अभिव्यक्त होत असते, म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करत असते, स्वतःच्या भावना एक्सप्रेस करत असते। मग ते एखादं चित्र असू शकतं, चित्राच्या माध्यमातून आपण अभिव्यक्त होऊ शकतो, एखादं नाटक असू शकतं, लिखित नाटक असू शकतं किंवा स्टेजवर परफॉर्म केलेलं नाटक असू शकतं। चित्रपट हे तर अभिव्यक्तीचं खूप मोठं साधन मानलं जातं, जाहिराती आहेत, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण अभिव्यक्त होऊ शकतो, आपण आपले विचार हे मांडू शकतो। आता आपण राहतो सगळे लोकशाहीमध्ये, लोकशाही पद्धतीमध्ये लोकांनी चालवलेलं राज्य असतं आणि लोकांच्या मताचा आदर देखील अपेक्षित असतो। मग एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून मला माझं मत मांडता आलं पाहिजे। मग ते मत कदाचित खूप साऱ्या मोठ्या जमावाच्या विरुद्ध जाणारं असू शकेल, प्रवाहाच्या विरुद्ध जाणारं असू शकेल, तरी ते माझं मत आहे, त्यामुळे मी ते मांडू शकते आणि ते मांडण्यावर मला कोणीही अडवू शकत नाही, ते मांडण्यासाठी मला कोणी अडवू शकत नाही, कारण माझ्या मूलभूत हक्कांमध्ये मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे भाषण आणि अभिव्यक्तीचं, माझे विचार अभिव्यक्त करण्याचं। मग चित्रपट असू दे किंवा काही जाहिराती असतील, काही लेख असतील, या सगळ्या माध्यमातून अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात। आता तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक अशा गोष्टी उपलब्ध आहेत ज्यातून आपण आपले विचार मांडत असतो, मग काही वेळेला ते लोकांना पटतात किंवा काही वेळेला ते पटत नाही, याचा अर्थ आपण ते मांडू नयेत असं नाही, आपण ते आपले विचार मांडण्यासाठी मुक्त आहोत आणि हाच महत्त्वाचा गाभा आहे आर्टिकल 19 म्हणजे जे कलम 19 आहे ते आपल्याला हा अधिकार देतो। आता आपण आधी म्हटल्याप्रमाणे कुठलंही स्वातंत्र्य, कुठलाही हक्क अमर्याद नाही, त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे मर्यादा आहे। म्हणजे जर एखाद्या भाषणातून देशद्रोही भावना जागरूक केल्या जात असतील किंवा एखाद्या वक्तव्यातून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असेल, दंगे उसळणार असतील किंवा देशाचा, राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान होणार असेल, हिंसा निर्माण होणार असेल, तर अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य, कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती जी आहे तिच्यावर बंदी येऊ शकते। म्हणजे आपल्याला आर्टिकल 19 आपला स्वातंत्र्याचा अधिकार तर कळतोच, पण त्याचबरोबर त्यावर कोणती मर्यादा आहे हे सुद्धा त्याच कलमामध्ये लिहिलेलं आहे। आणि हे राज्यघटनेचं विशेष आहे, कारण राज्यघटनेनुसार जे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यावरची मर्यादा सुद्धा राज्यघटनेनेच दिलेली आहे, आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक अधिकार कसा वापरायचा, कितपत वापरायचा, कुठे त्यावर कोणत्या प्रकारचं बंधन घालायचं हे सुद्धा राज्यघटनेमुळे कळतं। त्यामुळे
नागरिकांना ज्या पद्धतीने हे कलम 19 माहिती असायला पाहिजे तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त पत्रकारिता व्यवसायामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला हे माहिती असायला हवं, कारण आपण पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकदा आपलंही काहीतरी मत मांडत असतो. आपल्या लेखणीद्वारे किंवा आपल्या बोलण्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारची मतं विचार अभिव्यक्त करत असतो, त्यामुळे त्यावरच्या मर्यादा आणि त्याचं जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर केवळ एक आर्टिकल 19 बघून आपलं स्वातंत्र्य आपण संपवू नाही शकत, त्यामुळे आपण स्वातंत्र्याचे इतरही हक्क पाहणार आहोत. ते म्हणजे शांततापूर्वक आणि निशस्त्र एकत्र येणे. बघा, याच्यातच अट दिलेली आहे. जे बंधन आहे ते बंधनही आताच दिसतंय की तुम्ही शस्त्र घेऊन आणि अशांतता पसरवण्यासाठी म्हणून एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे आपण इतर मेळावे असतील किंवा सभा असतील या सगळ्या स्वरूपामध्ये लोकांना एकत्र येताना पाहू शकतो. हाही आपला एक मूलभूत अधिकार आहे. संघटना स्थापन करणे, अर्थात आपण कोणत्याही प्रकारची संघटना स्थापन करू शकतो. त्या संघटनेचं स्वरूप मात्र हिंसक वळण न घेणारं असं असायला पाहिजे. ही संघटना शैक्षणिक असू शकते, सांस्कृतिक असू शकते, आर्थिक स्वरूपाची असू शकते, सामाजिक किंवा राजकीय सुद्धा असू शकते. आणि आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था तयार होत असताना, निर्माण होत असताना पाहतच असतो. भारताच्या क्षेत्रात मुक्त संचार. भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट लागेल, मात्र भारतातल्या भारतात फिरण्यासाठी म्हणून आपल्याला कोणताही पासपोर्ट लागत नाही, कारण आपल्याला भारताच्या क्षेत्रामध्ये मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. अर्थात पुन्हा काही भाग असे आहेत जे कदाचित ट्रायबल कम्युनिटीज ज्या आहेत, काही प्रजाती आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून आरक्षित ठेवलेले आहेत, जिथे आपल्याला जाता येत नाही किंवा जायचं असेल तर परमिशन घ्यावी लागते. प्रॉपर त्याची एक जी प्रोसेस असते ती आपल्याला फॉलो करावी लागते. मात्र एरवी आपण भारताच्या क्षेत्रामध्ये मुक्त संचार करू शकतो. त्याचप्रमाणे देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरतं किंवा कायम वास्तव्य आपण करू शकतो. शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो. वर्ष, दोन वर्ष, काही वेळेला 10 वर्ष तिथं राहावं लागतं. काही वेळेला आपण तिथेच खूप कम्फर्टेबल होतो आणि तिथेच सेटल होण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे देशातल्या देशात आपण कुठेही कायमचं किंवा तात्पुरतं राहू शकतो. कोणताही व्यवसाय आणि पेशा आचरण्याचं स्वातंत्र्य, अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता काही बारा बलुतेदार सिस्टीम आपल्याकडे राहिलेली नाहीये की लोहाराचा मुलगा लोहार होईल आणि सुताराचा मुलगा सुतार. आता आपण आपल्याला हवं ते क्षेत्र निवडू शकतो. आपल्या क्वालिटीजनुसार, आपल्या गुणवत्तेनुसार आपण त्यामध्ये जर शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं, तर आपण आपल्याला हवा तो व्यवसाय करू शकतो. आणि अर्थातच यावरचं बंधन म्हणजे जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला डॉक्टरकीची जी काही पदवी आहे ती घ्यावी लागेल. तुम्ही डॉक्टरकीचा अभ्यास न करता डॉक्टरेट लावू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या त्या क्षेत्रातलं जे ज्ञान आहे, जे स्किल आहे, जे कौशल्य आहे, ते शिकल्यानंतर त्या प्रकारचा व्यवसाय आणि पेशा आचरता येऊ शकतो. तर 19व्या कलमाच्या निमित्ताने आपण आज भारतातली इतर जी आपल्याला मिळालेली स्वातंत्र्य आहेत, उरलेली 5 स्वातंत्र्य देखील थोड्याफार फरकाने पाहिलेली आहेत. कलम 19 हे अतिशय महत्त्वाचं आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मीडियामध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होतोय, जाहिरात किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून, त्यावेळेला त्या अभिव्यक्तीच्या स्वरूपामध्ये आपल्याला कलम 19 दरवेळेला डोकावताना दिसेल. तर कलम 19 बद्दलची ही जी माहिती आहे ती नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे तुमच्या करिअरमध्ये देखील. आणखी इतर विषय घेऊन पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.